आणि यानंतर आता बोलूयात आजच्या महत्त्वाच्या बातमीकडे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीचा दबदबा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीचा 629 ग्रामपंचायतींवर विजय झेंडा फडकलाय, तर महाविकास आघाडीकडे 215 इतक्या ग्रामपंचायती आल्या. तर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर आल्याचं कळत आहे. 284 ग्रामपंचायतींवर भाजपचा दणदणीत विजय झाला. तर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजित पवार गट हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. अजित पवार गटाकडे 201 ग्रामपंचायती आल्या, तर शिंदे गटाकडे 144 ग्रामपंचायती आल्याचं कळत आहे. या संदर्भात आपण अधिक अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून. अक्षय, काय सांगाल, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीचा दबदबा पाहायला मिळतोय, काय सध्याचे सगळे अपडेट्स मिळतात? नक्कीच, आपल्याला माहिती आहे की काल राज्यात 2359 जागांवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या आणि आज सकाळपासूनच म्हणजे 9 वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झाली होती. आणि आपण जर बघितलं तर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 629 जागांवर महायुतीचा झेंडा फडकला आहे आणि त्यातल्या 629 जागांपैकी 284 जागा ज्या आहेत त्या भाजपच्याच झेंड्याने खरं तर विजयी झालेल्या आहेत आपल्याला असं म्हणावं लागेल. आणि त्यानंतर दुसरा क्रमांक जो आहे तो अजित पवार गटाचा आहे. आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीचं जे पुरस्कृत पॅनल आहेत ते कुठेतरी मागे पडल्याचं चित्र आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते जे आहेत वडेट्टीवार यांनी जरी विश्वास दाखवला असला तरी आत्तापर्यंत दुपारचं जे सत्र आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की महाविकास आघाडी कुठेतरी मागे पडली असल्यामुळे नक्कीच याचा फायदा जो आहे तो महायुतीला पाहायला मिळतोय. ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत त्या खरं तर विधानसभा असतील ज्याच्यापूर्वी एक लिटमस टेस्ट म्हणून मानल्या जातात, त्याच्या आधी महापालिका निवडणुका असतात. मात्र महापालिकेच्या निवडणुकांचा प्रश्न आता कोर्टात प्रलंबित असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे एक सेमी फायनल म्हणूनच बघितलं जात होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आत्तापर्यंतच्या दुपारच्या सत्रामध्ये सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत त्या महायुतीकडे आपल्याला गेलेल्या पाहायला मिळत आहेत.